महाराष्ट्रातल्या काही रंगतदार लोकसभा मतदारसंघावर अवघ्या देशाचंच लक्ष लागलंय. पक्षांतरे, वादविवाद, चर्चा या पलीकडे जाऊन आता याद्या जाहीर झाल्या आहेत, उमेदवार निश्चित झालेत. अशाच काही रंगतदार निवडक मतदारसंघांचा आढावा घेऊया. डॉक्टर सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप, दक्षिण नगर. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा ठरलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण नगर. इथले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डॉक्टर सुजय विखेंना येथील उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. विखेंनी केलेल्या बंडामुळे पवार इथे आपली ताकदपणाला लावणार आहेत, त्यामुळे ही देखील लढत चांगलीच रंगतदार. शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूर. शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग 3 वेळा खासदारकीवर आपली मुहूर उमटवलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरुद्ध या निवडणुकीत आव्हान आहे ते राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमोल कोल्हेंचं. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कोल्हे यांचे आढळरावांना तगडे आव्हान आहे. पुढचं आहे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले, नागपूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपमधून नाराज होऊन बाहेर पडलेले काँग्रेसचे लोकसभेसाठीचे उमेदवार नाना पटोले यांच्यात नागपूरमध्ये कडवी म्हणजेच अतिशय चुरशीची लढत होणार आहे. गडकरी हे नागपूरचे विद्यमान खासदार आहेत. पटोले यांनी भाजपमधून बाहेर पडताना भंडारा गोंदिया मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा दिला होता. गडकरी हे विदर्भातील ताकदवान नेता म्हणून ओळखले जातात. तर पटोले यांना राहुल गांधींनी उमेदवारी दिल्यानं तेथील काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच त्यांच्या समर्थनार्थ उभे आहेत, त्यामुळेच या लढतीकडे देखील संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष लागलंय. पुढची आहे पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्ता, उत्तर मध्य मुंबई. मुंबईतील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई. या निवडणुकीत भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसकडून प्रिया दत्त या निवडणूक लढवणार आहेत. पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा. 2 वेळा खासदारकी भूषवलेल्या प्रिया दत्त यांना 2014 लोकसभेत पूनम महाजन यांनी पराभूत केलं होतं. आता पुन्हा या दोघींमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. पुढचे आहेत अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे, रायगड. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचे आव्हान असेल. माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची या मतदारसंघात प्रभावी आणि ताकदवान व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. गीतेंचे देखील रायगडमध्ये वर्चस्व राहिले आहे, त्यामुळे रायगडमधील ही लढत देखील चुरशीशी होणार असं दिसतंय. पुढचं आहे पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे, मावळ येथील निवडणूक देखील अत्यंत चुरशीची होणार आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी राजकारणात एंट्री केली आहे, त्यामुळे ही निवडणूक पवारांसाठी प्रतिष्ठेची समजली जाते. श्रीरंग बारणे यांनी देखील मावळमध्ये चांगलीच कामगिरी बजावली आहे. बारणे यांचं या मतदारसंघात उत्तम नेटवर्किंग आहे, त्यामुळेच पवार घराण्याची ही निवडणूक वाटती तितकी सोपी नसणार आहे.